आंबेगाव तालुक्यातील टावरेवाडी लोणी शिरदाळे येथे शुक्रवारी विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडलाय. टावरेवाडी येथे झालेल्या उद्घाटनाच्या वेळी बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की टावरेवाडी येथील ग्रामस्थ अतिशय एकोप्याने राहतात. या ठिकाणी होणारे सर्व कार्यक्रम सर्वसमावेशक असतात. या गावचे सरपंच उत्तम टावरे यांनी अनेक वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे काम पाहिले आहे. सतत माझ्या व विवेक वळसे पाटील यांच्या पाठीमागे लागून गावच्या विकासाची अनेक कामे मार्गी लावून घेत असतात. गेले 1.5 वर्ष झाले जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कालावधी संपून गेलाय, तरी देखील हे सरकार निवडणूक घ्यायला तयार नाही. अशा वेळी त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष नाही, पंचायत समितीला सभापती नाही, मग त्या ठिकाणचा कारभार कोण पाहणार? हे असं किती दिवस चालणार? साहेबांना या ठिकाणी पत्रव्यवहार करायचा. साहेबांनी या ठिकाणी सांगितलं ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये ते काम त्या पद्धतीने आपण मार्गी लावू. जी कामं मार्गी लागली त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि 2-3 कामं या ठिकाणी बाकीचे जे राहिलेले असले भविष्या कालखंडामध्ये साहेब त्याचाही विचार करतील. अवसरी बुद्रुक आणि टावरेवाडी रस्त्यावर या ठिकाणी जो ओढा आहे त्या ओढ्यावर या ठिकाणी पुलाची गरज आहे. खरं तर पुलाची गरज ही पावसाळ्यात सुरू झाल्याच्या नंतर लक्षात येते. वड्याला पाणी आल्याच्या नंतर वड्यावरून त्या पुलावरून पाणी जात आहे. मी साहेबांना या ठिकाणी 2 वेळा बोललो. साहेब म्हणले ठीक आहे, आपण नंतरच्या कालखंडामध्ये त्याच्यावर काही ना काही त्याच्यामध्ये निधी टाकू. त्याच्यानंतर टावरेवाडी ते अवसरी बुद्रुक ह्या रस्त्यातही या ठिकाणी साहेबांच्या कानावर साहेब आता त्या रस्त्याने आलेले आहेत. साहेबांनी ती परिस्थिती पाहिलेली आहे. खरं तर भविष्याच्या कालखंडामध्ये तीही कामं होतील, सगळीच कामं एका वेळेस होत नाही. परंतु खरं तर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना गावाचं जडणघडणेमध्ये गावाचा प्रश्न या ठिकाणी मांडत असताना अनेक या ठिकाणी समस्या आहे. प्रत्येक समस्या मांडत असताना साहेबांनी कधी नाही कोणत्या गोष्टीला म्हणलं नाही. प्रत्येक कागदपत्राला साहेब ठीक आहे, आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीतून या ठिकाणी मार्गी लावू. मग जिल्हा परिषदचा फंड या ठिकाणी टाकता येईल का? आमदार फंड त्या ठिकाणी टाकता येईल का? खासदार फंड त्या ठिकाणी टाकता येईल का? कारखान्याच्या माध्यमातून त्या रस्ता तयार करता येईल का? आता शांताराम बापू या ठिकाणी बसलेले, आपण एक रस्ता कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी तयार केलेला आहे. अजून काही रस्ता बाकी आहे? बापूंनी सांगितले ठीक आहे, पुढचाही रस्ता मी भविष्याच्या कालखंडामध्ये ते क्लिअर करून देतो. म्हणजे विविध क्षेत्राच्या माध्यमातून, विविध संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने या ठिकाणी साहेबांनी नेहमी आघाडीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. अनेक वेळा या ठिकाणी अनेक कार्यक्रम करत. डॉक्टर अतुल साबळे, झुमो न्यूज, आंबेगाव.